दरम्यान संजय राऊतांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांवर निशाणा साधलाय. बाप बदलण्याची भाषा कोण करतंय असा सवाल उपस्थित करत राऊतांनी गुलाबराव पाटलांचा जुना व्हिडिओ ट्विट केलाय. दरम्यान डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका असा सल्लाही राऊतांनी पाटलांना दिलाय. दरम्यान राऊतांनी ट्विट केलेला व्हिडिओ गुलाबराव पाटील त्यामध्ये नेमकं काय म्हणतायत आपण पाहूयात. बाप बदलण्याची भाषा कोण करतंय हे पहा. श्रीमान केसरकर थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखताना जय महाराष्ट्र असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय. शिवसेनेमध्ये पुंगाणी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेमध्ये रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारा हा गुलाबराव पाटील तुमच्या समोर मंत्री म्हणून बोलतोय. अरे हे सोडा, सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. कतलियां कहीं साफ बदल लेते हैं. पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं. मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते हैं. गुलाबराव पाटलांचा त्यांचाच व्हिडिओ ट्विट केलेला आहे. एक प्रकारे आपणच जी भूमिका जाहीर केली होती त्याच भूमिकेला छेद देणारं असं त्यांचं सध्याचं वर्तन दिसतंय. त्यामुळे राऊतांनी हा राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठीचा हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे.